नमस्कार अर्चनाज किचन मराठीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वाळवणाची रेसिपी ती म्हणजे भातापासनं या स्टिक बनवलेल्या आहेत तर या अगदी दुप्पट फुलतात आणि चवीला तर खूपच मस्त लागतात तर या तुम्ही खिचडी भातासोबत किंवा तोंडी लावण्यासाठी कुठल्याही भाताबरोबर हे तुम्ही सर्व करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पाव किलो तांदूळचा हा भात बनवून घेतलेला आहे तर इथे मी इंद्रायणी तांदूळाचा भात बनवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठल्याही तांदळाचा भात बनवू शकता पण भात हा चांगला मऊ झाला पाहिजे अगदी मोकळा भात यासाठी आपल्याला नको आहे तर इथे मी भात छान असा मऊ शिजवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमीच ठेवायचं आहे कारण भातामध्ये मीठ आपण टाकलेलं आहे ता त्यामुळे त्यानंतर इथे साधारणपणे दीड चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकून घेणार आहे तर इथे तुम्ही मिरची पेस्ट कमी तिखट किंवा कमी जास्त इथे तुम्ही करू शकता त्यानंतर ना इथे चिरलेली कोथिंबीर आहे आणि त्याचसोबत एक ते दीड चमचा जिरे टाकून घेते आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हिरवी मिरची अगदी सगळ्या भाताला आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायची आहे जेणेकरून छान असं तिखटपणा येईल तर इथे मी हातानेच छान असं मिक्स करून घेते आहे ते इथे छान असं मिक्स झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला साधारण एक छोटा चमचा यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे तर इथे मी चमचा बघू शकता अगदी छोटा घेतलेला आहे तर त्या एका छोट्या चमचाने मी एक चमचा खायचा सोडा टाकलेला आहे तुमच्याकडे मोठा चमचा असेल तर त्याच्या पाव चमचा तुम्ही इथे सोडा टाकू शकता आणि आता आपल्याला हा सोडा देखील या भातात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर सोडा टाकल्यामुळे हे जे स्टिक आहेत त्या खूप छान असे हलके होतात आणि अगदी छान असे डबल होतात तर आता हे मी तर सगळं व्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे चकलीचं हा सोरा घेतलेला आहे आणि त्यामध्ये चकलीची ही प्लेट लावून घेतलेली आहे आणि भात भरून घेतलेला आहे यामध्ये आणि त्याला झाकण लावून याचे आता आपण स्टिक बनवून घेणार आहोत तर सोबतच मी त्याच्या चकल्या देखील करणार आहे तेथे मी एक प्लास्टिकची माझ्याकडे अशी एक पिशवी होती ती कट करून घेतलेली आहे मी आणि अशी पसरवून घेतलेली आहे आणि त्यावर आता आपल्याला या स्टिक या प्रकारे टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी या सर्व स्टिक अशा या प्रकारे टाकून घेतलेल्या आहेत आणि सोबतच मी याच्या काही चकल्या देखील बनवलेल्या आहेत तर आता हे आपल्याला दोन दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता दोन दिवस मी चकल्या आणि या स्टिक छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत अगदी मस्त वाळून निघलेल्या आहेत तर आता आपण हे तळून पाहणार आहोत तर तळण्यासाठी इथे मी एक लोखंडी कढई गरम करून घेतलेली आहे आणि तेलही छान कडकडीत गरम झाल्यानंतरनं त्यामध्ये आता आपल्याला या स्टिक टाकून घ्यायच्या आहेत तर त्या मस्त अशा फुलल्या जात आहेत बघू शकता अगदी मस्त साईजला डबल होत आहेत आणि खायला तर या खूपच छान लागतात लहान मुलांना देखील हे खूप आवडतात आणि घरामध्ये तुम्ही कुठलाही भात बनवलेला असेल तर त्यासोबत या तोंडी लावण्यासाठी खूपच छान लागतात तेथे मी चकली देखील तुम्हाला तळून दाखवते तर चकली देखील खूप छान साईजला डबल आहे आणि अगदी हलकी होते आणि टो जास्त चावण्याची देखील गरज पडत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका